शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट डबल ई एम टी सी टी च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट जे ई एम टी सी टी दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा जिल्ह्यात पालकमंत्री बेपत्ता असल्याचे लागले पोस्टर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शोधून देणाऱ्याला स्वाभिमानीने जाहीर केले एक्कावन्न रुपयांचं बक्षीस बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पालकमंत्री पद मिळाल्यापासून ते बुलडाणा जिल्ह्यात फक्त दोन वेळा येऊन गेले आहेत त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली शेतकरी खचून गेला तरीही पालकमंत्री जिल्ह्यात आले नाहीत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर संग्रामपूर तालुक्यातील कळठळसह इतर गावात लावण्यात आले आहेत पालकमंत्री बेपत्ता असून त्यांना शोधून देणाऱ्या एक्कावन्न रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे गुलाबराव पाटील हे बेपत्ता असल्याचे पोस्टर लागल्याने एकच खळबळ माजली आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात असून पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नाही त्यामुळे स्वाभिमानी आक्रमक झाली आहे अनोखे आंदोलन करत सार्वजनिक ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता झाल्याचे पोस्टर ठिकठिकाणी थीक झळकत आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील गेल्या दहा महिन्यापासून या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत परंतु या जिल्ह्यामध्ये अजूनही त्याने साधं फिरकून सुद्धा पालने वास्तिक पाहता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसापासून हरभरा खरेदी केंद्र बंद झाले आहेत दोन दिवसाच्या अगोदर प्रचंडपणे अत्युष्टी झाली त्याचे साधे पंचनामे झाले नाहीत पिकम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नाहीत अशा अनेक समस्याने हा शेतकरी ग्रास्त झालेला आहे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या अन्ना कंटाळून खऱ्या अर्थानं गुलाबराव पाटील नेमकं मुंबईमध्ये एक बसून करतात काय हाच खऱ्या अर्थान या ठिकाणी प्रश्न आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चौकात चौकात त्यांच्या ठिकाणी गुलाबराव पाटील बेपत्ता झाल्यात था त्यांना शोधून आणणारांना आम्ही एकावन्न रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेला आहे जो शोधून आणि त्याला निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना एकावन्न रुपये देणार आहे